वरुड तालुक्यासाठी आनंदाची बातमी. मुंबई येथे 8 मार्च रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी या संस्थेने वरुड तालुक्यातील कृषीरत्न माननीय प्रवीणजी कुंडलकर यांना नॅशनल लेवल अचीव्हर रोल मॉडेल अवॉर्ड 2022 देऊन सन्मान करण्यात आला. प्रवीणजी कुंडलकर हे वरुड तालुक्यातील पेठ मांगरुळी या गावातील रहिवासी असून गेल्या 10 वर्षापासून ते कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहे. प्रवीणजी कुंडलकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी किसान फाउंडेशन नावाची संस्था निर्माण करून त्या माध्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आले आहे. आजपर्यंत किसान फाउंडेशन या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त प्रयोगशाळा उभ्या केल्या आहे. या सर्व प्रयोगशाळेचा शेतकरी लाभ घेत आहे व बेरोजगारांना रोजगाराची संधी सुद्धा निर्माण करून दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी या संस्थेने 2020 कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. प्रवीणजी कुंडलकर हे अत्यंत गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला असून खूप हलाकीची परिस्थिती असताना न डगमगता परिस्थितीवर मात करून ते आज या यशापर्यंत पोहोचले. त्यांच्या या मिळालेल्या सन्मानामुळे वरुड तालुक्यातील नागरिक त्यांचे कौतुक व अभिनंदन करत आहे. सगळ्यांचं या आजच्या कार्यक्रमात स्वागत करतो. राष्ट्रस्तरीय आणि राज्यस्तरीय असं दोन्ही पातळीवरचा आज हा कार्यक्रम संपन्न होतोय. योगायोग आहे की आज 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. अर्थात पुरस्कार केवळ महिलांनाच नाही तर सर्वच क्षेत्रातल्या मंडळींना या ठिकाणी दिले जाणार आहे. आणि मला आनंद वाटतो की शेतीपासून समाजकारणापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत अनेक कला क्रीडा उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पुरुषांना आज मात्र विशेषत्वाने मी महिलांना म्हणेन तर महिला दिन आहे. या सगळ्यांना आज हा पुरस्कार मिळतो आहे. आणि आमच्या गुणजन परिवारातील ज्येष्ठ गुणजन सदस्य आदरणीय प्रवीण कुंडलकरजी यांना आजच्या या कार्यक्रमामध्ये ग्लोबल अचीव्हर नॅशनल लेवल अचीव्हर अवॉर्ड या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमामध्ये प्रदान होतो आहे. मला त्यांच्या कार्याबद्दल मनापासून आदर आहे. गेली कित्येक दशकं महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये शेतीकारणामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा ठसा उमटवण्याचं काम कुंडलकर साहेबांनी केलेलं आहे. ते स्वतः साक्षात विदर्भातून या ठिकाणी मुंबई महानगरीमध्ये आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि आज महाराष्ट्राच्या या राजधानीमध्ये होणाऱ्या या राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मी या सर्व मानकऱ्यांचं स्वागत करतो. ध्वजवंदन पुरस्कार वितरण सोहळा सुरू करूया. धन्यवाद.